नाशिक तालुका शेतकी संघाच्या वतीनं नवनिर्वाचित संचालक मंडळ सत्कार समारंभ तसेच दिनदर्शिका प्रकाश सोहळ्याचं आयोजन गिरणारे येथे करण्यात आलं. यावेळी नाशिक तालुका शेतकी संघाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी संचालक मंडळ उपस्थित होते. तालुका संघाचे संचालक माजी खासदार देविदास पिंगळे, आमदार हिरामण खोसकर, आमदार सरोजताई आहिरे, दिलीप शंकर शेटे, त्याचबरोबर गिरणारे गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन अशोक भोर, संजय बोडके, पायल शेठ, गिरणारे गावचे ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. आलेल्या सर्व मान्यवरांचा यावेळी शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार समारंभ पार पडला. नवनिर्वाचित संचालक मंडळाने यावेळी उपस्थित सर्व मंडळींचे आभार मानले, तसेच दिनदर्शिका प्रकाशन सोहळाही आलेल्या मान्यवरांच्या हस्ते पार पडला. गिरणारे गाव येथे नाशिक तालुका शेतकी संघाच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या सत्कार सोहळ्याचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी गिरणारे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थांचं अनमोल असं सहकार्य लाभलं. स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे, मखमलाबाद, नाशिक.